जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वचन अर्घ 4 भाग 11। आचार्य पूज्यपाद व समाधि शतक। जैन परंपरेप्रमाणे आचार्य पूज्यपादांचा समाधि शतक अथवा समाधि तंत्र हा ग्रंथ अत्यंत मौल्यवान मानला जातो। म्हणूनच या ठिकाणी या ग्रंथाचे थोडे विस्तृत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। समाधी शतक हा ग्रंथ 100 श्लोकांनी युक्त एक आध्यात्मिक ग्रंथ आहे। यात अध्यात्म विषयाचे विवेचन आचार्यांनी मोठ्या कुशलतेने व तार्किकपणे केले आहे। द्रव्यानुयोगातील हा एक उत्कृष्ट ग्रंथ समजला जातो। या ग्रंथावर आचार्य प्रभाचंद्रांनी संस्कृत टीका लिहिली आहे। भव्य जीवांना मोक्षमार्ग दाखविणारा हा ग्रंथ असून त्याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत। समाधी शतक हा पूज्यपादांचा शेवटचा ग्रंथ असावा। आचार्य पूज्यपादांची बाह्य विषयावरील प्रवृत्ती नष्ट होऊन अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ते जेव्हा स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचले त्यावेळी या ग्रंथाची रचना झाली असावी। जैन वाङ्मयात अध्यात्म विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत, परंतु या ग्रंथाचे स्थान त्या सर्व ग्रंथात अप्रतिम असे आहे। या ग्रंथाविषयी पद्मश्री पंडित सुमतीबाई शहा लिहितात, अध्यात्म ग्रंथाविषयी मी जेव्हा विचार करते त्यावेळी माझे लक्ष आचार्य पूज्यपाद रचित समाधी शतकाकडे अधिक प्रकर्षाने आकर्षित होते। या ग्रंथाने जणू जनसाधारणासाठी सरल तसेच हृदयग्राहिणी शैलीद्वारे आत्मरसाची सरिताच प्रवाहित केली आहे। खरोखर हा महान ग्रंथ म्हणजे अध्यात्मप्रेमीजनांना एक नवीन व दिव्य दृष्टी उपलब्ध करून देणारा महान उपयोगी ग्रंथ आहे। समाधी शतक या ग्रंथात पूज्यपादाचार्यांनी आत्मा म्हणजे काय, त्याचे प्रकार किती, आपण कोण आहोत, काय करतो, काय करावे, काय व्हावे, कशाचा उपयोग करावा, कशाविषयी प्रेम बाळगावे, कशावर भक्ती करावी, कोणत्या वस्तूंचा त्याग करावा, संसारिक जीवाला शांततेच्या वातावरणात कसे राहता येईल, तसेच मानवी जीवितांचे अंतिम ध्येय काय आहे व मोक्षप्राप्तीचे तंत्र काय आहे इत्यादी विषयांचे विवेचन फार स्पष्ट व सुलभ रीतीने केले आहे। परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करून घेणे हा समाधी शतकातील सर्वात प्रमुख विषय मानला जातो। आचार्य पूज्यपादांनी प्रस्तुत विषय आगम युक्ती व अंतःकरणाची एकाग्रता करून व्यवस्थितरित्या सांगितला आहे। परमात्म्याचे किंवा शुद्धात्म्याचे ज्ञान होण्यासाठी अशुद्ध आत्मज्ञानाची माहिती असणे अत्यावश्यक आहे। त्यासाठी आत्म्याचे बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा असे तीन प्रकार मानून त्यांचे स्वरूप या ग्रंथात समजावून दिले आहे। त्यापैकी परमात्मा उपादेय साध्य किंवा आराध्य असा आहे, अंतरात्मा उपायरूप साधक किंवा आराधक असल्याची कल्पना केली आहे आणि बहिरात्मा हे रूप किंवा त्याज्य आहे असे ठरविले आहे। या तीन आत्मभेदांचे योग्य ज्ञान झाले म्हणजे देहादिकांचे ठिकाणी आत्मस्वरूपाची ती भ्रांती चालली असते तिचा पूर्णपणे निराश होऊन परमनिर्मल अशा परमात्म स्वरूपाचे ज्ञान होते। हे ज्ञान यथायोग्य झाले म्हणजे रागद्वेषादी व चित्तदोषांचा नाश होतो, चित्तविक्षेप नाहीसा होतो आणि शत्रुमित्राविषयी मध्यस्थ बुद्धी किंवा उदासीन बुद्धी उत्पन्न होऊन चित्त प्रसन्न होते। हीच अतिउच्च प्रतीची समाधी होय, पण ही अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्या ज्ञानाची आवश्यकता असते त्यासाठी कायक्लेशादी उपायांची आवश्यकता असते। कायक्लेशादी शिवाय अतिसुकुमार उपायांनी
जे ज्ञान प्राप्त होते ते फार काळ टिकत नाही। म्हणून शुभ हिताची इच्छा असणाऱ्या योग्यांना कष्ट सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे व आत्मस्वरूपाचे यथार्थ चिंतन केले पाहिजे। खरी सुखशांती कशी प्राप्त होते याचेही सुंदर विवेचन आचार्यांनी केले आहे। जोपर्यंत हा जीव जगाच्या व्यापात गुंतून राहतो तोपर्यंत त्याच्या मनाची स्थिरता राहू शकत नाही, त्याची चंचल मनोवृत्ती सारखी धाव घेत राहते। जोपर्यंत मनाची ही चंचल वृत्ती जात नाही, चित्ताला स्थिरता प्राप्त होत नाही, तोपर्यंत या जीवाला खरी सुखशांती प्राप्त होत नाही। खऱ्या सुखशांतीसाठी संत पुरुष जगरूपी जालाच्या व्यापातून मुक्त होऊन सर्वसंग परित्याग करून उत्तम समाधी, मनाची स्थिरता व एकाग्रता प्राप्त करून घेण्यासाठी निसर्गाचा अथवा वनाचा आधार घेतात। समाधी हेच मुक्तीचे साधन आहे हे सांगताना आचार्य म्हणतात, मुक्तिरयी कांतिकी तस्य चिते यस्य चला धृतिही तस्य नैकांतिकी मुक्तिर्यस्य न्यास्य चला धृतिही। अर्थात ज्याच्या अंतःकरणात अविचल धृती स्थिरता आहे त्याला एकांतपणे सर्वथा निश्चयाने मुक्ती अवश्य प्राप्त होते। ज्याच्या अंतःकरणात स्थिरता नाही, ज्याचे अंतःकरण सारखे इकडे तिकडे धाव घेते, जगाच्या व्यापात गुंतून राहते, त्याला सर्वथा मुक्तीची प्राप्ती होत नाही। मात्र ज्याप्रमाणे कमल पाण्यात राहूनही पाण्याच्या संसर्गापासून सदा अलिप्त शुद्ध निर्लेप असते, त्याप्रमाणे हा जीव जगात राहून देखील जगाच्या व्यापापासून संसर्गापासून सदा सर्वदा अलिप्त राहतो व सर्वांग सुंदर आत्ममंदिरामध्ये अविचल स्थिर होऊन कालाच्या अंतापर्यंत शांतीसुखाचा आस्वाद घेत राहतो। ग्रंथ समारोप करताना आचार्य म्हणतात, परमात्मपद वचनातीत आहे, इंद्रिय गम्य नाही, वचनाने कथन करण्यायोग्य ते नाही, तो केवळ अनुभवाचाच विषय आहे, आपल्या स्वानुभूतीनेच त्याची प्राप्ती होऊ शकते। एकदा जीवाला परमात्मपद प्राप्त झाले की त्यापासून च्युत होऊन तो जीव पुन्हा कधीही संसारात येत नाही, निरंतर अनंतकाल तो आपल्या परमात्मपदात स्थिर राहतो। आणि परमात्मपदात पूर्णतः स्थिर होणे अथवा विलीन होणे म्हणजेच उत्कृष्ट समाधी मार्ग होय। भाषाशैली। आचार्य पूज्यपदांची भाषाशैली अत्यंत सरळ, सुंदर, सुबोध, हृदयंगम व प्रभावशाली आहे। त्यांच्या ग्रंथातील पद्यरचना चारुता संपन्न व प्रसादी गुणांनी युक्त आहे। त्यांचे भाषासौष्ठव मोहित करणारे असून अत्यंत वाखाणण्यासारखे आहे। त्यांच्या ग्रंथवाचनास सुरुवात केल्यानंतर तो सहजासहजी लवकर हातातून खाली ठेवावासा वाटत नाही। त्यांचे समाधी शतक, इष्टोपदेश वगैरे ग्रंथ अत्यंत मननीय आणि अभ्यासनीय असे वाटतात। आचार्य पूज्यपादांनी आपल्या ग्रंथात अत्यंत कठीण गुंतागुंतीच्या व सहज न समजणाऱ्या विषयांचे अत्यंत साधे सोपे, सरळ व मनोज्ञ विवेचन केले आहे। काही ठिकाणी महान विषयांचा इतका व्यवस्थितरित्या एकत्रितपणा केला आहे की जणू गागर में सागर या उक्तीची प्रचिती यावी। खरोखरच या महान आचार्यांनी अध्यात्म वाङ्मयाचे दोहन करून शास्त्र समुद्राचे मंथन करून जे नवनीतामृत निघाले ते सर्व त्यांच्या ग्रंथातून पूर्णपणे भरलेले आहे। समाधी शतकासारख्या ग्रंथातील गुणसमुच्चयामुळे वाचक समूह अगदी भारून जातो। त्यांचे अंतःकरण आनंदित होऊन नित्याच्या व्यवहारात अथवा ठिकठिकाणी संसारात आपले कोठे चुकते आहे याचे सम्यक ज्ञान होते। अज्ञानरूपी त्याचा मळ धुवून जातो। दुःख, संताप, शोक, चिंता इत्यादी विकारांचा नायनाट होतो अथवा आत्म्यावर त्या विकारांचा कसलाही प्रभाव पडत नाही। उच्च विचारसरणीने ते सहजपणे स्वतःला सावरू शकतात व समाधीच्या द्वारे स्वस्वरूपात
वावरत राहून अंतरात्मा बनून परमात्मपदास प्राप्त होतात। आचार्य पूज्यपादांच्या समाधी शतकासारख्या आध्यात्मिक ग्रंथाचे तरी कमीत कमी जैन बांधवांकडून नित्य वाचन, श्रवण, मनन व पठन केले गेले पाहिजे, एवढी अभिलाषा येथे करण्यास काहीच हरकत नसावी।